तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज हे अनबॉक्सिंग करूया. हे आहे आयपॅडचं कवर, ESR-वालं कवर आहे हे आयपॅड 11 चं. तर डब्बा खूप मोठा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता, खूपच मोठा आहे. पण अंदरचं सगळं ते पाहू शकता तुम्ही, सगळं तुटलेलंच वाटते, म्हणजे तुटलेलं म्हणजे थोडंसं खुललेलं आहे बॉक्स. तर आपण पाहूया हा कसा आहे. इतका व्यवस्थित नाही दिलेला हे पण, रिटर्न होते की नाही हे ते पण पाहावं लागेल. रिटर्नचा हिशोब आहे तर नाही घेतलेला आपण, पण तरी पाहूया. बॉक्स तर पूर्णच खुललेला आलेला आहे, इकडून पण खुललेलाच आहे. खुलूया आता, कुठून खुलूया. माझा आयपॅडचं कवर खराब होते का? पाहू शकता तुम्ही, बॉक्स पहिल्यापासून फाटलेला आलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. तुम्ही असं कवर आलेलं आहे, तरी असं आपलं कवर आलेलं आहे. हे आपलं बिल आहे, याच्यावर किंमत होती 1099 रुपये. तुम्ही पाहू शकता 1099 जशी तुम्हाला खाली. तर पण हे याच्यावर दाखवते, समजा याच्यावर जास्त दाखवतात ते फालतूचेच. पाहू शकता तुम्ही हे किती दाखते, 1900 रुपयाचं की 1399 रुपयाचं. तर तितक्याचं तर नाही पडलं आपल्याला हे. तर आपण आता याची अनबॉक्सिंग करूया, काय काय येते याच्यात पाहूया आणि लावायची कोशिश करूया. वरून फोडूया. हे ते एक आयपॅडला लावायचं चारी बाजूनी आणि बरोबर फिट करायचं. तर हे मागून पण प्लॅस्टिक, समोरून पण प्लॅस्टिक, ही चांगली क्वालिटी तर चांगली आहे. एक हे दोन, याचे दोन आलेले आहे. याने स्क्रीन पुसायची, क्लिनिंग किट, क्लिनिंग किट पाहू शकता तुम्ही, क्लिनिंग किट. आणि एकदम महत्वाची गोष्ट आहे ग्लास, ग्लास पाहूया आपण.
अच्छा ग्लास आलेला आहे, खूप चांगला आहे. याला आपले खराब हात लागते म्हणून आपण ठेवून देऊया सुंदर. आणि अजून एक आहे, दोन ग्लास आहे. तर ही अशी पॅकिंग आली. आपण आता पुढच्या व्हिडिओत पाहूया की हे ग्लास लावतात कशा.